गौरी, गौरी दार उघड, गौरी दार उघड. जयदीप तू जाईत ना? जाईन मी, दार उघड आधी. नाही जयदीप, तू कशाला आलायस इथं? गौरी सगळं सांगेन तुला, दार उघड. मी नाही उघडणार दार, तू जा ना इथनं. गौरी 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 हे गौरी एवढी आजारी आहेस तू, अशी एकटी राहणार आहेस तू इथे? ऐक माझं, चल माझ्यासोबत. तुला इथून न्यायला आलोय मी, दरवाजा उघडा. नाही जयदीप, मी नाही येणार. गौरी कोणाला घाबरतेस तू? तुला कोणी काही बोलणार नाही, तुझ्यासाठी घरी सगळ्यांशी भांडलोय मी. माईशी काय? अरे तू माईंशी का भांडलास? अरे हे सगळं मी ठरवलंय, त्या तयारच नव्हत्या मला पाठवायला. तू त्यांना काही बोलला असशील ना तर आता जाऊन सॉरी म्हण. ठीक आहे, बोलेन मी सॉरी. आधी तू घरी जा, दरवाजा उघड. नाही जयदीप, जवळ मी पूर्ण बरी होत नाही तवर तुम्हाला इथून न्यायचं नाही. गौरी काय वेडेपणा आहे हा? हा अरे बघ स्वतःकडे, तू अशी एकटी राहणार इथे, तुझी काळजी घ्यायला इथे कोणी नाही. मी माझी खंबीर आहे, तू नका काळजी करूस. कशी काळजी नको करू? बघ तुझी काय अवस्था झाली इथे. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? सांग की आहे. माझी काळजी करू नकस, मी बाकीच्यांची जशी काळजी घेते ना तशीच माझी बी घे, आणि मी लवकर बरी होणार आहे. तू गा हात घ्यायला येऊ नकस, ऐक की माझ. जयदीप मी म्हणला ना तुला, जवळ मी पूर्ण बरी होत नाही तवर तुम्हाला इथून न्यायचं नाहीस. मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना? आहेस. मग आपल्या बेस्ट फ्रेंडच ऐकायचं असत, दे बरं वचन मला. हट्टी आहेस तू खूप, ऐकणार नाहीस ना माझ? ठीक आहे, तू पूर्ण बरी झाल्यावरच मी तुला इथून घेऊन जाईन. आता जातो मी, पण उद्या परत येईन भेटायला. कशाला बोलवलं असेल हो दादासाहेबांनी? मला माहित नाही, त्यांना बोलायचं आहे सगळ्यांशी. अम्मा थोरल्या सुनबाई कुठं आहे तो? ते येत नसतात. किंवा येत नसत्यात म्हणजे? येणार नाही म्हणून सांगायला सांगितलंय त्यांनी. का बोलू ना त्यांना? सांगा मी बोलवलंय,
वैजे सांगतो. मला बोलावलं. या अशा समोर या. गौराबाई तिकडे एकट्याच आहेत. जाऊन साधी विचारपूस तरी केली की नाही त्यांची. दादासाहेब मी गेले असते पण ह्यांच्या डोक्याला लागलं होतं. त्यांची काळजी घेणार कोण? हे आहेत की धडधकट सौताच्या पायावर उभे. तुमच्या तांगड्या तुडल्या होत्या वय. का नाही जाऊन विचारपूस केली गौराबाईंची? दादासाहेब मी खरं सांगायले माझी ह्याच्यामध्ये काय बी चूक नाही. मी काय बी केलं नाही. मला जे बरोबर वाटलं तेवढं फक्त मी माई साहेबांना सांगितलं. अंजय दीप भाऊजी गेलेत की तिकडं? ते जाणारच हो. पण तुमचं काय? काय मालकीन भाई हे समज कसं झालं? कशा आजारी पडल्या त्या? त्याचं असं आहे आपल्या घरात जे काय बाय घडायले त्याच्यामुळं कोणत्या तरी साधू बाबांच्या सांगण्यावरनं गौरी एकटीच गेली देवीचं मंदिर साफ करायला. आणि ते बी बोले त्यांना. तिला सडसडून ताप भरला आणि ती चक्कर येऊन पडली. मी काय म्हणते गौरीचं औषध पाणी व्यवस्थित चाललंय. तिला डॉक्टर बी तपासून गेले. मला असं वाटायलंय आपण सगळेजण कुलदेवीच्या मंदिरात जाऊ. दिवा लावू आणि प्रार्थना करू. साकडं बी घालू. नग तिकडूनच तर आणलंय तिनं तो आजार. आता परत आपण सगळ्यांनी जायचं म्हणल्यावर कुणाचं ऐकून नसते उद्योग केलेत काय माहित. ढाकल्या सोनबाई तुम्ही अजून अकलेचे दिवे पाजळू नका. ए मॅड हेड आता एक शब्द जरी काढलास का नाही जीभ हासडून दिन हातात. उदयराव काय हो थोरल्या सोनबाई तुम्हाला बी असंच वाटायलंय काय? काय गौराबाई नसते उद्योग करायला असं? मी सांगितलं ना दादासाहेब मला ह्यातलं काय बी माहित नाही. याला म्हणतात करून चवरून ना मानिराळ राहण. गौराबाई या घरासाठी एवढं करायला पण थोरल्या सुना ना त्याच कौतिक राहिलं बाजूला वर त्यांनाच दोष द्यायलाय. काय हो थोरल्या सुनबाई तुम्हीच पाठवलं ना त्यांना तिकडं? दादासाहेब मी कशापायी पाठवू तिला? तेच विचारायलोय. तुम्हाला काय आज वळखतय वय? अहो हे समज तुमचंच कारस्थान आहे. बस दादासाहेब बस ऐकून घेते म्हणून वाटेल तसे आरोप करू नका माझ्यावर. मी कधीपासून सांगायले याच्यामध्ये माझा काही हात नाही. मला काही माहीत नाही कुणी ऐकायच तयार नाही. पण माझी काय चूक आहे? मागच्या वेळेला गौरी त्या चोराच्या माग पळून गेली सापडलीच नाही हरवून गेली. संशय कोणावर आला? माझ्यावर आला. मी काही केलं पण नव्हतं. पण खात्री कवा पटली? जेव्हा गौरीनं सांगितलं तवा पटली. तिच्या हात नक्की एक झाला. संशय कोणावर आला? माझ्यावर आला. तेव्हा बी मी काहीच केलं नव्हतं तरी खात्री कवा पटली? जेव्हा गौरीनं सांगितलं तेव्हा पटली. कधीपासून प्रयत्न करायले मी. चांगलं वागते मनापासून चांगलं वागते सुधारली. तुम्हा सगळ्यांचा विश्वास परत आणण्याचा प्रयत्न करते तरी सुद्धा कोणी मी माझ्या विश्वास ठेवायला तयार नाही. हे बघा थोरल्या सुनबाई जरा शांत व्हा. अरे गौरी बरी आहे ना? जयदीप काय र एकटाच आलास? गौरीला घेऊन नाही आला? सॉरी माई मी तुझ्याशी भांडलो. या गोष्टीचं वाईट वाटलं तिला. तिने मला तुझी माफी मागायला सांगितली. माफ कर मला. नगर माफी मागूस. तू काही चुकीचं बोलला नाही पण गौरीला हाताला धरून घेऊन यायचं की नाही? धरला हात. साथीचा रोग आहे ना
मलाही झाला असता तर तुम्ही आपला विचार करून गौरीला या घरातून बाहेर काढलात आणि ती आपलाच विचार करून घरात परत यायला तयार नाहीये. स्वतःच्या सुखाचा विचार करायला जमलंच नाही तिला कधी. काय म्हणायचो या पोरीला. देवकी वहिनी, शालिनी वहिनी, बघा सतत स्वतःच्या सुखाचा विचार कसा करायचा हे तुम्ही दोघींनी जमलं तर शिकवा तिला. बर ते राहू दे आता, झालं गेलं गंगेला मिळालं. अम्मा चला ताट वाढायला घ्या, आपण सगळे जेवून घेऊ. काय जयदीप चल हात पाय धुवून घे. थोडल्या सुनबाई डोक्यात राग घालून घेऊ नका, जरा शांत व्हा, जेवून घ्या. आज लईच तानाताने झाले तुमच्यावर, पण तुम्ही काय चुकीचं वागला नाही, अगदी बरोबर बोललात तुम्ही. घ्या, आज तुम्हाला माझं वागणं पहिल्यांदा बरोबर वाटायले आणि मला माझं वागणं पहिल्यांदा चुकीचं वाटायले. जाऊबाई जाऊबाई, अहो काय बी चुकीचं बोलल्या नाही बघा तुम्ही. तुम्ही एवढं बदललाय, एवढं चांगलं वागालंय, तरी तुम्हालाच दोष द्यायलेत सगळे. अगं साहजिकच आहे त्यांचं. काय साहजिक आहे हा? आणि त्यांचं जर साहजिक असल तर तुमचं चिडणं बी साहजिकच आहे ना. मी काय म्हणते, असं ना तसं तुम्हाला दोष द्यायले ना, मग न करून दोष घेण्यापेक्षा करून दोष घ्या. की म्हणजे? म्हणजे सोडा बरं आता हे सोंग, माझ्या जाऊबाई परत येऊ द्या, शालिनी बाहेर येऊ द्या. देवके काय बोललीस तू? अगं घरात समजा चांगलं चाललंय ना, आता घबरा बरं तू. नाही तर काय. ये बाय, मला माझ्या मार्गानं जाऊ दे, तू तुझ्या मार्गानं जा. ते तर मी जाईनच हो, पण तुम्ही नाही ना तर मजा नाही बघा जाण्यात. अव सांगा की मग अशी दादासाहेबांसमोर मोठ्या आवाजात चिडून बोलले, माझ्या मनाला काही ते पटना, असं नग करायला पाहिजे होत. मी जाऊन माफी मागून येऊ. आता तुम्हाला असं वाटतंय तर या मग माफी मागून जा. अहो जाऊ बाई, माफीच ऐकलं ना मी. वय वय, माफीच मागायला गेल्यात त्या. तू बी जा तुझ्या रूम मध्ये. चाललेच आहे की मालकीन बाई, अहो अशा का बसलाय? आता काय बोलणार? हे बघा काय झालंय ते सांगा. मी काय बोलले तर तुम्हाला राग येईल, पण खरं सांगू का, मला वाटते की तुम्ही थोरल्या सुनबाईंवर एवढं वरडाय नको होत, केवढं फैलावर घेतलं होत त्यांना. दादासाहेबांचं काही चुकलं नाही माई साहेब. आत येऊ. या या सुनबाई या. तुमचं कोणाचं काय बी चुकलं नाही, पण मी खरं सांगायले आता माझी चूक नव्हती. नाही म्हणजे मला असं नाही म्हणायचं की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाच. माझ्या कर्माची फळं बघायले मी अजून काय. वय ते खरं आहे, पण मला हे बी कळतंय
की तुम्ही प्रामाणिकपणे स्वतःला बदलायचा प्रयत्न करायलाय. तुमचीच बाजू मी दादासाहेबांसमोर मांडत होते. नाही नाही, दादासाहेबांना काय बी सांगू नका. मला माझ्या वागण्यातून त्यांचा विश्वास परत मिळवायचा. दादासाहेब, मगाशी आवाज चढवून चिडून बोलले हो तुमच्याशी, असं वागाय नको होत मला, म्हणूनच तुमची माफी मागाय आली. मला माफ कर. थोरल्या सुनबाई, आता तुमची काय बी चूक नव्हती हे पटलंय मला. पण काय आहे ना, गौराबाईंच्या बाबतीत काही इप्रित घडलं की माझं टाळकं सटकतं आणि मग मी सवतावर नाही संयम ठेवू शकत. मी परत एकदा सांगायले दादासाहेब, आत्ता माझी काय बी चूक नव्हती हो. आणि गौरीच्या बाबतीत म्हणाल तर तिला काय त्रास होईल असं मी कधीच वागणार नाही, असं वचन देते मी तुम्हाला. ठीक आहे सुनबाई. हे बघा, आता याच्यावर जास्त विचार करू नका. जावा आणि शांत झोपा, आराम करा. उद्या देवी माईच्या देवळात जायचंय आपल्याला. जावा. बघितलं, भाऊलीच्या भरात येऊन गौरीला घरात ठेवून घेतलं असतं तर आतापर्यंत आपण सगळे आडवे झालो असतो का नाही? मला सांगा, मी काय चुकीचं केलं? हा, केलं का चुकीचं काही? मी आडवा झाला वाटता माणूस. ओ उठा उठा की. काही विचारायली मी, चुकीचं केलं का मी? सांगा ना, चुकीचं केलं का? कशाचं काय? अरे देवा, आता परत सगळं सांगायचं वय. अहो, भावनेच्या भरात येऊन गौरीला घरात ठेवलं असतं तर आतापर्यंत आपण सगळे आडवे झालो असतो का नाही? मग मी चुकीचं केलं का? चुकीचं केलं का हे सांगा. नाही ग, नाही माझ्या सोन्या, नाही चुकीचं केलंयस काय तू? मग काली दादासाहेब बोलत होते तेव्हा गपका राहिलात वर आणि जी भासडून टाकन असं बी बोललं. अग, त्यांच्या समोर कसं काय बोलणार? हा, तू आणि वर्तवण करून बोलत होतीस, शब्दाला शब्द लागून विषय वाढतोय. जरा शांत राहायचं. पण म्हणा ना, जवळची गंमतच वाटायली बघा. तुम्हाला पण वाटायली का? परत जपला का काय माणूस? अहो वाटायली का सांग की काय? अरे देवा, आता परत सगळं सांगायचं वय. नाही नाही नाही, तू बरोबर आहेस. पुढे काय झालं ते सांग. आता हेच बघा की त्यांनी काय नाही बी केलं ना, तर सगळे त्यांच्यावरच डाऊट घ्यायले. मला एक कळलं ना, एवढी हुशार बाई ही, तरी हिच्या ध्यानात कसं येईना की ही किती बी चांगली वागली तरी हिच्यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. द्या टाळी. ए, टाळी द्यायची वेळ आहे काय? झोप की गप. घेतली टाळी, झोप. मॅड हेड. आजपासून तू गौरी जयदीप शिर्के पाटील, गौरी जयदीप शिर्के पाटील, गौरी जयदीप शिर्के पाटील, गौरी जयदीप शिर्के पाटील. जयदीप, अरे तुला असं वाटतंय की मी इकडे एकटीच आहे, पण तू मला कधीच एकटं सोडत नाही.
आठवणीत का असना, तू सारखं माझ्या बरोबर असतोय, पण तुला ते माहित नाही. ते माझ्या आणि माझ्या जयदीपचं सिक्रेट आहे. आम्ही तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी उचललेली आहे, तेव्हा तुम्ही फक्त घर बसल्या आता स्टार प्रवाहाचं यूट्यूब चॅनल बघायचं आहे आणि मुळात आधी ते सबस्क्राईब करायचं.